जी माणसं आपल्याला सोडून गेलेत मला ती खरं त्यांचं धन्यवादच मानलं पाहिजे साहेब, कारण मला तुम्हाला बघता आलं नसतं. त्या भाजपवाल्याचं आणि त्या किराणा दुकानदाराचं असं ठरलं की बाकीची चार किराणा दुकानं बंद पडायची. आता चार दुकानं किराणा बंद पाडायची म्हटल्यावर त्यांनी पहिल्यांदा हा प्रयत्न केला की त्या दुकानातली माणसं फोडून बघितली. सगळे राजकीय पक्ष संपवायचे, सगळेच्या सगळे पक्ष संपवून देशात फक्त एकच पक्ष राहायला पाहिजे. मला आपल्या सगळ्यांना विचारायचंय, जर अशी अवस्था झाली तर तुमची काय परिस्थिती होईल सांगा मला तुम्ही. आणि निवृत्ती मला वाटते विरोधार्थी शब्द आहे, कधीच ती समानार्थी होऊ शकत नाही. की कारखानदारी ही सगळ्यात कठीण गोष्ट आहे, कारण जो कच्चा माल आणला जातो त्या कच्चा मालाला 15 दिवसाच्या आत आपण पेमेंट अदा केलं पाहिजे आणि त्याच्यापासनं 14 दिवसाच्या आत आपण पेमेंट अदा केलं पाहिजे. आणि जी साखर आपण तयार करतो ती मात्र सरकार जसं सांगेल त्या पद्धतीनं विकावी लागते आणि त्याच्यातनं कारखानदारी चलवणे मला वाटतं मी त्याचा स्वतः साक्षीदार आहे. आबा एक एक कारखाना घेतो तर आबाला म्हणायचं कशाला तू लचन मागे लावून घेतो. पण खरंच त्या माणसामध्ये कार्यक्षमता आहे, ताकद आहे, कुवत आहे. अशा अभिजित आबा ज्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलाय साहेब, त्यांना त्यांच्याबद्दल मला आपल्याला सांगायचंय की कोरोना कालावधीमध्ये आमच्या इथं धाराशिव कारखाना ते चालवतात, कोरोना कालावधीमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा पडला होता, माणसं अक्षरशः ऑक्सिजन वाचून तडफडून त्या ठिकाणी काही लोकांना स्वतःचा प्राण त्या ठिकाणी गमवावा लागत होता. त्या परिस्थितीमध्ये स्वतःच्या कारखान्याची डिस्लरी बंद करून त्याच्या माध्यमातून ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प पहिला प्रयोग त्या ठिकाणी धाराशिव कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी केला आणि ते ऑक्सिजन पुरवठा धाराशिव जिल्ह्याला केला होता. फक्त कारखानदारीतच नाही, एक सामाजिक भान ठेवून काम करणारा अभिजित आबा आहेत. आणि आबा काही काळजी करू नका, खरं मी आमच्या जिल्ह्यातली दोन उदाहरणं कायमस्वरूपी देत असतो साहेब, एक आमदार राणा पाटील आणि दुसरे कैलास पाटील, ज्यांना तुम्ही 40 वर्ष कायमस्वरूपी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री केलं, ज्यांच्याकडे कायमस्वरूपी नेतृत्व होत धाराशिव जिल्ह्याचं, ते लोक साहेब केवळ आपली सत्ता येणार नाही ह्या भावनेतनं आपल्याला सोडून भाजपवासी झाले. आणि दुसरीकडे आमदार कैलास पाटील आहेत, येनमेन मला वाटतंय त्यांची आणि उद्धव साहेबांची फार तर 2 ते 3 वर्षापूर्वीची ओळख असेल, पण एकदा पक्ष नेतृत्वानं आला, आपल्याला विधानसभेची संधी दिली, जबाबदारी दिली, त्या पक्ष नेतृत्वाबरोबर कुठल्याही किमतीत गद्दारी करायची नाही, निष्ठेनं राहायचं. एवढ्या संकटाच्या कालखंडामध्ये कितीही प्रेशर आलं तरी जागचं ना हलता उद्धव ठाकरे साहेबांच्या मागे खंबीरपणे उभं राहणारे आमदार कैलास पाटील साहेब, खरंच जी माणसं आपल्याला सोडून गेलेत मला ती खरंच त्यांचं धन्यवादच मानलं पाहिजे साहेब, कारण मला तुम्हाला बघता आलं नसतं, मला तुम्हाला भेटता आलं नसतं आणि मी माझ्या आयुष्यात एका शक्तीपासून वंचित राहिलो असतो. कारण साहेब माझं वैशिष्ट्य असं आहे की सन्माननीय कैलासवासी विलासराव देशमुख साहेबांच्या बरोबर मला काम करायची संधी मिळाली, सन्माननीय कैलासवासी गोपीनाथजी मुंडे साहेबांच्या बरोबर काम करण्याची संधी मिळाली, त्यांच्या बरोबर वावरलो, बाळासाहेब ठाकरेंबरोबर त्या ठिकाणी मी वावरलो साहेब, फक्त तुम्ही त्या ठिकाणी वंचित राहत होता. म्हणून खऱ्या अर्थानं मला त्यांचं धन्यवाद द्यायचंय की ती तिकडे गेल्यामुळे मला तुमच्या जवळ येता आलं आणि बघितलं साहेब आम्ही तुमचं काम. खरंच राजकीय जीवनात कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे, नेटकेपणा कसा असला पाहिजे, तत्परता कशी असली पाहिजे साहेब आम्ही तुमच्याकडनं शिकलो. आम्हाला इथं उदाहरण द्यावं लागेल धाराशिवच्या वैद्यकीय महाविद्यालयाचं साहेब, आम्ही आपल्याकडे आल्याच्या नंतर आपल्याला सार्वजनिक आरोग्य विभागाकडनं त्यावेळेस मंत्री तत्कालीन त्यावेळेस राजेजी टोपे साहेब होते, आम्ही आलो साहेब आपल्याकडं, आपल्याला आमची अडचण सांगितली की आरोग्य विभागानं जोपर्यंत तो दवाखाना वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरित केला जात नाही तोपर्यंत आमचं जे धाराशिवकरांचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचं स्वप्न होतं ते अपूर्ण राहत होतं साहेब. आम्ही आल्याच्या नंतर बघितलं राजेश भाई यांना साहेब आपण 10 मिनिटं फोन लावत होते, राऊत साहेब इथं आहेत, राऊत साहेब 10 मिनिटं बघत होते की राजेश भाई कुठं आहेत, सापडत नव्हते. पण 10 मिनिटात थोडंही चलबिचल नव्हता साहेब, एका ठिकाणी बसून राहिले आणि भैयांना फोन लावून सांगून आमचं काम करूनच साहेब तिथून उठले. मला वाटतंय ह्या पद्धतीचं व्यक्तिमत्व आणि जिद्द, चिकाटी, इच्छाशक्ती सगळ्याचा सुयोग्य असा संगम आहे साहेब. माणसं ओळखायच्या बाबतीत तर आबा काही काळजी करायचं कारणच नाही, निश्चितपणे तुमचा हात साहेब कोणी धरू शकणार नाही आणि आमच्यासारखे तरुण तुमचा वाटचाल बघून तुमच्याकडनं प्रेरणा घेऊन निश्चितपणे आम्ही साहेब आमचं सुद्धा राजकीय जीवन त्या ठिकाणी आपल्या
मार्गदर्शक तत्वावर निश्चितपणे यशस्वी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू. मला आपल्याला सगळ्याला सांगायचं साहेब, आता जे राज्यात काही चाललंय ते आपण बघतोय साहेब. लोकशाहीनं संविधानानं तयार केलेली सरकार कशा पद्धतीनं पाडली जातात, कशा पद्धतीनं नेस्तनाबूत केली जाते, कशा पद्धतीनं ईडी सीबीआयच्या धाडीत टाकून प्रेशराइज केलं जाते, मला वाटतं ह्याच्या आपण सगळेजण साक्षीदार आहे. मी ह्याचं उदाहरण कायमस्वरूपी देत असतो की ह्या भारतीय जनता पार्टीला काय करायचंय माहिती आहे का? आता तुमच्या गाव इथलं एक एखादं जवळचं गाव आहे का कोणचं, जवळ इथून गुरसाळे, भाजप वाल्याली काय करायची ती सांगतो तुम्हाला. गुरसाळ्यात किराणा दुकान किती आहे ती? पाच. त्या भाजपवाल्याचं आणि त्या किराणा दुकानदाराचं असं ठरलं की बाकीची चार किराणा दुकानं बंद पाडायची. आता चार दुकानं किराणा बंद पाडायची म्हटल्यावर त्यांनी पहिल्यांदा हा प्रयत्न केला की त्या दुकानातली माणसं फोडून बघितली. माणसं फोडल्यामुळं साहेब तीन दुकानं बंद पडली, तरी पण एक दुकान चालूच होता. मग ती दुकान माणसं फोडून बी बंद पडत नाही म्हटल्याच्या नंतर अख्खं दुकानच फोडून टाकलं, पण दुकान बंद केलं. गुरसाळ्यात राहिलं फक्त दुकान किती, किराणा एक. आता मला तुम्हाला सगळ्याला विचारायचंय, जर अख्ख्या गुरसाळ्यात एकच किराणा दुकान राहिलं आणि जर तुम्हाला ती पार्लेजीचा बिस्किट पुडा खाताव का नाही, केवढ्याला मिळतंय? पाच रुपयाला. ती पार्लेजीचा पुडा तुम्ही गेला त्या दुकानात गेला आणि दुकानदार जर म्हणला की आपल्याला शंभर नाही खायचा आहे, काय पर्याय आहे का आपल्याकडे? हाय का पर्याय काय? बाबानो, ही परिस्थिती देशात आणायचा प्रयत्न चालू आहे. सगळे राजकीय पक्ष संपवायचे, सगळेच्या सगळे पक्ष संपवून देशात फक्त एकच पक्ष राहायला पाहिजे. मला आपल्या सगळ्याला विचारायचंय, जर अशी अवस्था झाली तर तुमची काय परिस्थिती होईल सांगा मला. उद्या पाचचा पुढा शंभर न घेण्याशिवाय आपल्या पुढे काय पर्याय राहतो का? जर लोकशाहीमध्ये त्या ठिकाणी सत्ताधारी पक्ष जितका महत्वाचा आहे तितकाच विरोधी पक्ष सुद्धा महत्वाचा आहे. जर विरोधी पक्षाचं अस्तित्व संपून केवळ एकच पक्ष ठेवायचा जर प्रकार झाला तर मला वाटतंय खऱ्या अर्थानं संविधानाला आणि लोकशाहीला सगळ्यात मोठा धोका तिथं आहे. मी तर आपल्याला आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं नम्र असं आवाहन करतोय की जर देशात त्या ठिकाणी लोकशाही वाचवायची असेल तर आपल्याला 2024 ची निवडणूक सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात मोठी आहे. बाबानो, त्या ठिकाणी अजून पुन्हा भाईवर बहिणीवर जाऊ नका बरं का. सोयाबीनचा भाव काय झालाय चांगलं माहिती आहे आपल्याला, आणि खात्याचं पोत केवढ्याला झालंय ती बी आपल्याला माहिती आहे का नाही? गॅसचं सिलेंडर का अजून नाही दंपडला? मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी आता लक्षात घेणं गरजेचं आहे. आज या ठिकाणी मला आपल्याला विनंती करायची आहे साहेब की अतिशय होतकरू उत्कृष्ट पद्धतीनं काम करणार आणि कारखानदारी आणि ते यशस्वीपणे चालवणारे अभिजित आबा आहेत. आणि त्यांचं मला वाटतं विठ्ठलच्या बाबतीत सुद्धा सांगावं लागेल, जवळपास 7.26 लाख मेट्रिक लाख टन क्रशिंग साहेब विठ्ठल कारखान्याचं या वर्षी त्यांनी यशस्वीपणे पार पाडलेलं आहे. आणि भाव सुद्धा देताना त्या ठिकाणी सगळी रोख रक्कम आबा किती दिलाय, 2300 रुपयानं मिळालेत का? मला वाटतंय आपल्या प्रपंचाला हातभार लावणाऱ्या माणसाच्या महागच राहायचं काम लोक करतात. त्या विनंती एवढीच आहे की अशा नेतृत्वाकडे जर आपली कृपादृष्टी राहिली तर निश्चितपणे दिलेल्या संधीचं सोन्यात रूपांतर केल्याशिवाय आम्ही त्या ठिकाणी राहणार नाही, हे सुद्धा वचन मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो. साहेब, बोलण्यासारखं भरपूर काही आहे, पण आपण आल्याच्या आपण इथं आल्यामुळं एक नवीन ऊर्जा. आणि साहेब, तुम्ही आणि निवृत्ती मला वाटतं ही विरोधार्थी शब्द आहेत साहेब, कधीच ती समानार्थी होऊ शकत नाही. आणि तुमची फार गरज आहे साहेब आज देशातनं, जर त्या ठिकाणी या देशाला जर भाजपाच्या जोखंडातून सोडवायचं असेल तर मला वाटतंय आपल्यासारख्या नेतृत्वाची गरज देश पातळीवर सुद्धा आहे. आपल्या माध्यमातून देशातले सगळे पक्ष एकत्र करून निश्चितपणे साहेब भाजपचा पराभव केला जाऊ शकतो. त्यामुळे तुमचं ह्या देशाच्या राजकारणासाठी, ह्या राज्याच्या राजकारणासाठी आणि सर्वसामान्य माणसासाठी राजकारणातलं महत्व हे अनन्य साधारण असं आहे साहेब. आणि निश्चितपणे आपली ती चुणूक येणाऱ्या भविष्य काळात दिसल्याशिवाय राहणार नाही. परत एकदा या कार्यक्रमाच्या निमित्तानं आबा आपण आम्हाला बोलवलं, या ठिकाणी पवार साहेबांबरोबर या ठिकाणी व्यासपीठ वर उपस्थित राहता आलं, साहेबांना बघता आलं आणि बोलण्याची संधी दिली, त्याच्याबद्दल मी आपले मनापासून
आभार आणि ऋण व्यक्त करतो आणि एकच सांगतो आबा, फक्त काय व्हायचंय म्हणून नाही, आपण जे काही काम करतोय ते अतिशय प्रामाणिकपणे आणि हृदयापासून जर तुम्ही करत गेला ना तर जगातली कुठलीच ताकद तुम्हाला त्या ठिकाणी रोखू शकणार नाही। सर्वसामान्य माणसं कधीही सामान्य माणसाचं केलेलं काम विसरत नाहीत आणि ताकदीनं त्या ठिकाणी पाठीमागे राहतात। अशाच पद्धतीनं आपण हृदयापासून निवड करण्यासाठी म्हणून नाही तर अगदी हृदयाच्या त्या ठिकाणी मनातून प्रत्येक माणसासाठी असंच पद्धतीनं झटत राहा अशी शुभेच्छा आणि सदिच्छा देऊन माझ्या शब्दाला विराम देतो। धन्यवाद।